शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी ॲग्रिकॉस प्रांजल माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. प्रथमतः मी आपल्या सर्वांची क्षमस्व आहे, कारण बरेच दिवस झाले की चॅनलवर नवनवीन व्हिडिओ जे मी नेहमी टाकत असते तसं कुठलाही नवीन विषय घेऊन मी एवढ्यात आपल्यासमोर आलेले नाही. त्यासाठी प्रथमतः मी आपल्या सर्वांची माफी मागते. आणि आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे गहू खत व्यवस्थापनातला, आणि हे खत व्यवस्थापन करत असताना आपण कुठला एक बदल करून म्हणजे कुठलाही प्रकारचा खर्च न वाढवता एक असा बदल आपण खत व्यवस्थापनामध्ये करायचा आहे, जेणेकरून आपल्या गव्हाचं जे उत्पन्न आहे ते साधारणतः 20 ते 25% वाढणार आहे. तर चला तर मग शेतकरी बंधूंनो, अशी कुठली जी बाब आहे, कुठली अशी ट्रिक आहे जी ट्रिक वापरल्याने तुमच्या गव्हाचं उत्पन्न जे आहे ते हमकास 20 ते 25% वाढणार आहे, तर आपण त्या ट्रिकची सविस्तर माहिती घेऊयात. आता शेतकरी बंधूंनो, साधारणतः आपल्याला माहीत आहे की गव्हाची ज्यावेळी आपण पेरणी करत असतो त्यावेळी सर्वसाधारणपणे शेतकरी बंधू हे युरियाचा वापर ज्यावेळी खतामध्ये करतात, खत म्हणून करतात, तर ते एकाच वेळी पेरणीच्या सोबत जे काही त्यांना युरिया यूज करायची असेल, वापरायची असेल, साधारणतः एक बॅग एकरी असं शेतकरी बंधूंचं प्रमाण असतं, तर ते एकाच वेळी ती पूर्ण युरिया पेरणीबरोबर पेरून देतात. पण मला असं वाटतं की अत्यंत चुकीची पद्धत आहे किंवा युरिया टाकण्याची ही चुकीची वेळ आहे, कारण काय होतं की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या गव्हाच्या पिकाला पेरणीसोबत युरिया टाकणार असतात, तर युरिया साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये त्या पिकाला लागू होत असतो. अर्थात 4 ते 5 दिवसामध्ये पूर्णपणे ते जे कोंब असतात गव्हाचे ते वरही आलेले नसतात किंवा तेवढं त्याचं वाढही झालेली नसते. तर खरं तर शेतकरी बंधूंनी युरियाचा वापर हा योग्य वेळ ही नक्की कोणती आहे किंवा कसा करावा हेच मी तुम्हाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका, आणि माहिती जर तुम्हाला आवडली तर अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती तुम्ही पोहोचवा, जेणेकरून हे जे आहे खत व्यवस्थापन युरियाचं ते कशा पद्धतीने आपण सुधारित पद्धतीने करून घेऊ शकतो किंवा करू शकतो याची माहिती नक्कीच अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळेल. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर शेतकरी बंधूंनो, मला आपणास हे सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्ही पेरणीसोबत युरियाचा वापर करणार आहात तर ते त्यावेळी न करता मग सगळ्यात पहिले तुम्हाला युरियाचा जो वापर आहे म्हणजे साधारणतः जर तुम्ही एक एकरी तर एक बॅग वापरणार असाल तर त्यापैकी जी 25 किलो जी युरिया आहे म्हणजे साधारणतः अर्धी बॅग जी युरिया आहे ती तुम्हाला पेरणीनंतर 20 दिवसांनी तुमच्या पिकाला द्यायचं आहे. म्हणजे युरियाचा वापर पहिला वापर हा तुम्हाला तुमच्या पिकाला 20 दिवसांनी करायचा आहे, आणि त्यानंतर उरलेली जी 25 किलो युरिया आहे म्हणजे अर्धी बॅग जी आहे ती साधारणतः तुमचं पीक ज्यावेळी 40 दिवसाचं होईल त्यावेळी तुम्हाला ते 25 किलो युरिया तुम्हाला त्या तुमच्या गव्हाच्या पिकाला द्यायची आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने जर युरियाचा वापर तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये जर केला तर हमकाच 100% तुमच्या गव्हाच्या पिकाचं उत्पन्न हे 20 ते 25% वाढणार आहे. म्हणजे थोडक्यात शेतकरी बंधूंना तुमच्या इथे लक्षात आलं असेल की आपल्याला युरियाचा जो डोस आहे तो विभागून दोन भागामध्ये द्यायचा आहे, सुरुवातीला 20 दिवसाने 25 किलो आणि त्यानंतर 40 दिवसाने 25 किलो अशा पद्धतीने आपल्याला युरियाचा वापर हा आपल्या गव्हाच्या पिकामध्ये करायचा आहे. जे तुम्ही वापरता की सुरुवातीलाच पेरणीच्या वेळी तुम्ही एक बॅग फेकून देता एक एकरी, तर तसं न करता तुम्ही ह्यावेळी हा जर थोडासा बदल करून तुमच्या गव्हामध्ये जर बघितला तर हमकाच मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये जे तुमचं जनरली प्रत्येक वर्षी उत्पन्न येतं त्यापेक्षा नक्कीच हा छोटासा बदल केल्यामुळे तुमचं उत्पन्न हे 20 ते 25% वाढणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, ही छोटीशी जी मी तुम्हाला ट्रिक सांगितली ती नक्कीच तुम्ही आजमावून बघा, वापरून बघा, उत्पन्न नक्कीच वाढेल. आणि अजून जर कुठल्या नवीन विषयांची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून तुम्ही मला कळवू शकता. आणि जी पद्धत मी आज तुम्हाला युरियाची जी आज सांगितलेली आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा नक्कीच आपण अवलंब करावा हीच आपणाला नम्र विनंती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की अशी ही पद्धत वापरल्यामुळे कुठलाही तुमचा उत्पादन खर्च वाढणार नाही, जो काही तुमचा खर्च होणार आहे खतासाठी तो तेवढाच होणार आहे, फक्त तुम्हाला याच्यामध्ये पद्धत बदलायची आहे खत टाकण्याची. तर स्पेशली युरियाच्या खताबाबत तुम्ही जर ही थोडासा बदल करून घेतला अशा पद्धतीचा तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. छोटीशी गोष्ट मला आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायची होती. आवडला व्हिडिओ, माहिती आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करा, मला सबस्क्राईबही नक्की करा. धन्यवाद.